त्यादरम्यानचे आपण दृश्यसुद्धा पाहतोय. आपल्या घरी पोहोचण्यासाठी या नागरिकांची धडपड सुरू असल्याचं आपण बघतोय. ठाणे स्थानकावरती ही तुफान गर्दी झालेली आहे. तर मेगा ब्लॉकचा हा परिणाम असल्याचं आपण पाहतोय. ठाण्याहून उपनगरांकडे जाण्यासाठी आता ही गर्दी सुरू आहे आणि 10 मिनिट उशिरानं या ठिकाणी ट्रेन सुरू आहे. अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विकास काटे यांच्याकडून. विकास, नेमकी काय परिस्थिती ठाणे स्थानकावर? महाजंबो ब्लॉकचा फटका संध्याकाळच्या सुमारास देखील जे काही चाकरमाने त्यांना बसलेलं आहे. विशेष करून महाजंबो ब्लॉकच्या वेळेस कुठल्याही प्रकारचा त्रास चाकरमानांना होणार नाही असं रेल्वे प्रशासनानं सांगितलं होतं. परंतु संध्याकाळच्या सुमारास जास्तीत जास्त फटका बसलेला आहे, कारण की ते उपनगरामध्ये जाणारी सेवा आहे. कारण कर्जत आणि कसारा या ठिकाणी जे काही जाणारे ट्रेन्स आहेत या मुळातच उशीर असतात. आज देखील त्या 15-20 मिनिटं उशीर आहेत. आणि मुंबईच्या दिशेने जाणारे जे काही ट्रॅक आहेत, 4 नंबर प्लॅटफॉर्मवरच्या ज्या काही ट्रेन्स आहेत या देखील उशिरानं धावत आहेत. खास करून स्लो ट्रेन आणि फास्ट ट्रेन यामध्ये ताळमेळ नसल्यामुळे हा फटका बसतोय. रेल्वेच्या वतीने जर अनाउन्समेंट करण्यात आली असली तरी कुठल्या प्लॅटफॉर्मवरती कुठली गाडी येणार हे मात्र व्यवस्थित जे काही चाकरमानी किंवा प्रवासी त्यांना समजत नसल्यामुळे गोंधळ उठतो. निश्चितच धन्यवाद विकास दिलेल्या सर्व अपडेटसाठी. तर आपण ठाणे स्थानकावरची सर्व दृश्य बघितलेली आहेत. साम टीव्हीची एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत. या ठिकाणी मोठी गर्दी झाली असल्याचं आपण पाहतोय. या गर्दीमधून वाट काढणं सुद्धा नागरिकांना अवघड झालेलं आहे. मात्र आपल्या घरी पोहोचण्यासाठी ही धडपड सर्व मुंबईकरांची सुरू असल्याचं आपण बघतोय. ठाणे स्थानकावरती ही तुफान गर्दी झालेली आहे आणि मुंबईमधील मेगा ब्लॉकचा फटका या ठिकाणी नागरिकांना बसलेला आहे.